सोलापूर शहर आणि परिसरात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले असून मागील 3 ते 4 दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे। शुक्रवार 8 डिसेंबर रोजी शहरात 16.4 अंश सेल्सिअस किमान तापमान होते। पुढील काही दिवस सोलापूर शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण तर पहाटे आणि रात्रीच्या सुमारास धुके पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ होऊ शकते। हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे। शहरात येत्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात साधारणपणे आणखी 1 ते 2 अंशांनी घट होण्याची चिन्हे आहेत। दरम्यान याचा परिणाम मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्याची झालर अनुभवायला मिळणार आहे। परिणामी ऑक्टोबर हीटचा झटका कमी होऊन गारठा काहीसा वाढू शकतो असे संकेत देखील हवामान खात्यातून देण्यात आले आहेत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।